नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। माजी नगरसेवक सतीश जाधव यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला। यावेळी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। ECG, ब्लड प्रेशर, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, वजन, रक्त तपासणी असे अनेक तपासण्या करण्यात आल्या। एनजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, बायपास, वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, IABP उपचार, पेसमेकर, हाडांचे शस्त्रक्रिया, मूत्रविकार शस्त्रक्रिया, डायलिसिस, लहान मुलांच्या हृदयविकार शस्त्रक्रिया असे अनेक शस्त्रक्रिया यावेळेस मोफत करण्यात येणार आहेत। हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपही करण्यात आले। यावेळी आलेल्या नागरिकांनी सतीश जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या। माजी नगरसेविका सारिका सतीश जाधव, शाखाप्रमुख जुगनू जाधव तसेच मित्रपरिवार, नातेवाईक, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना म्हटले की 80% समाजकारण व 20% राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा फक्त समाजकारणच करत असतो। माजी नगरसेवक सतीश जाधव नेहमीच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात। रात्री बेरात्री कोणी असो त्यांना ते मदतीसाठी धावून जातात। त्यांच्या वाढदिवसाच्या गर्दीवरूनच कळते की नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे। आज माझ्या वाढदिवसानिमित्त वार्डातील आरोग्य शिबिर तसेच नेत्र चिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम आपण इथेच आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद सर। किती लोकांना आपण चष्मे वाटप केले? म्हणजे कमीत कमी तर 800 ते 850 लोकांना चष्मे वाटप या जागी झालेले आहेत आणि आरोग्य शिबिरासाठी सर्व लोकांनी त्याचं 300-350 लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे। खरं तर खूपच अभिमानास्पद म्हणजे आहे आता कार्यक्रम झालेला, कारण बघतोय आपण 3 वर्ष झालं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच समस्या आपल्यासमोर ज्या आल्या होत्या त्या पुरेपूर त्यांनी निभावलेल्या आहेत आणि त्याचा खरंच आम्हाला खूप त्यांचा आदरही वाटतो तेवढाच, की त्यांनी प्रत्येक इथल्या रहिवाशांना म्हणाल तर तेवढी मदत केलेली आहे आणि तेवढ्याच सगळ्यांनी आज मोठ्या संख्येने ते उपस्थित राहून त्यांना भरघोस आशीर्वाद दिलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि दादांच्या वतीने मीही त्यांचे खूप आभार व्यक्त करते की त्यांनी खूप मोठ्या संख्येने ते उपस्थिती दाखवली आणि रहिवाशांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। असंच त्यांनी पुढे कार्य करत राहो आणि त्यांची प्रगती अशीच पुढे उत्तरोत्तर वाढत जाओ ही मी ईश्वरच्या प्रार्थना। धन्यवाद। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।